आपण म्हणतो की आपण जात धर्म मानत नाही, पण सर्वसाधारणपणे जितेंद्र आव्हाड म्हटलं आणि त्यांचा मतदारसंघ म्हटलं की सर्वसाधारणपणे विरोधकांकडून तुमच्यावर कायम एक टीका होते, ती म्हणजे की तुम्ही ठराविक समाजाचं किंवा अगदी स्पष्ट म्हणायचं झालं तर तुम्ही मुस्लिम समाजाचं जास्त बाजू घेता असा तुमच्यावर आरोप केला जातो. मी मागे तुमची एक फार महत्वाची पोस्टही बघितली होती की कुमकुमार्चनचा जेव्हा तुम्ही पोस्ट केली होती तेव्हा हेच जितेंद्र आव्हाड इतक्या प्रखरपणे ही हिंदू सणाची पोस्ट करतात हे सुद्धा पाहून अनेक विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठला होता. तुम्ही मला ओळखतच नाही ना, प्रॉब्लेम हा आहे. तुम्हाला माझ्या मतदारसंघाचीही जाण नाही. माझा मतदारसंघ तुम्हाला म्हणजे माझ्या विरोधकांना, माझा मतदारसंघ कळवा आणि मुंब्रा अशा दोन भागात आहे. मुंब्र्यामध्ये सुद्धा 15-20% हिंदू आहेत, कळवा पूर्ण हिंदू आहे. त्यामुळे हा मतदारसंघ मुस्लिम बाहुल नाही आहे की मी त्यांची बाजू घेऊन जिंकून येईन असा काही भाग नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे धोरण आहे की जिथे शोषण आहे, जिथे शोषितांवर अन्याय होतोय तिथे तुम्ही जाऊन उभं राहिलं पाहिजे, ते मी करतो. आजकाल सेक्युलरिझम म्हणजे अपीजमेंट ऑफ मुस्लिम अशी एक व्याख्या झाली आहे. कारण का पण सेक्युलरिझम काय आहे हेच विचारलं. एकीकडे सरकार सेक्युलरिझम म्हणजे प्रियॅम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मधनं काढायचा प्रयत्न करतो आणि आपण असं आहे की जोपर्यंत आपण एका वर्गासाठी जो वर्ग दबलेला आहे पिचलेला आहे त्याला मारच बसतोय त्याच्यासाठी बोललो नाहीत तर मग आपण काय काय कामाचे. शेवटी मुंगीला मदतीची गरज असते, हत्तीला नाही. पण मग हा जो कायम एक आरोप तुमच्यावर केला जातो हा आरोप करण्यामागचं काय नेमकं कारण असेल? की माझ्या विरोधकांना माझ्या विरुद्ध बोलायला काहीतरी हवं ना साहेब, त्यामुळे त्याला कुठेतरी धार्मिक रंग देण्याचा धार्मिक राजकारण करतात. पण आता हिंमत तर दाखवावी लागते ना, हिंमत तर दाखवा.